सफर बेसफर हाँ डूबे हाँ डूबे हाँ डूबे तुझे मैं यहाँ हाँ डूबे हाँ डूबे हाँ डूबे उफ ये गहराई. सो हाय गाइस, कैसे आई होप सर्व ठीक असतील. अँड आता फार अर्ली मॉर्निंग आहे, ऑलमोस्ट 5 वाजले आहेत सकाळचे. सो एवढ्या सकाळी उठून कुठे जातो आहे, काय करतो आहे, काय प्लॅन्स आहेत हे तुम्हाला नक्कीच कळतील. पण तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक और शेअर ठोक दीजिए महाकाल का जय. सो फायनली रत्नागिरीमध्ये आलो आहे आणि हॉस्टेलवर स्टे केलं होतं. सो हॉस्टेल कसं आहे आणि काय ते नंतर बघणारच आहोत. सो तुम्ही जसं तुम्हाला कळेलच फार हवा चालू आहे आणि फार असं छान वातावरण आहे. सो लेट्स गो, आपण माझं हॉस्टेल कसं आहे ते बघणारच आहोत. सो आत्ता मी चाललो आहे नाश्ता करायला. सो नाश्ता करून येऊन मग बघूया माझं हॉस्टेल. सो हाय, आणि तुम्ही बघू शकता किती हवा चालू आहे. सो मी सध्या हॉस्टेलवर आहे, अजून कुठे बाहेर गेलो नाही आहे. सो लेट्स हॅव अ लुक की कसं हॉस्टेल आहे. आय होप तुम्हाला ऑडिओ क्लिअर येत असेल, कारण की ते खूप जोराची आवाज चालू आहे आणि फार रोमॅन्टिक वातावरण आहे. मतलब ठीक आहे, हॉस्टेल बघूया आपण. सो ही एंट्रन्स आहे जर तुम्ही पाहू शकता, आणि इकडे जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर इकडे एक छोटंसं गार्डन आहे ज्याचं काम चालू आहे. इकडेसुद्धा रूम्स आहेत, काही रूममेट्स मीन्स काही लोक राहत होते इथे, बट आत्ता सध्या कोविडमुळे नाही आहेत. इकडे पूर्ण चारी बाजूला ग्रीनरी आहे, झाडं आहेत, आणि संध्याकाळी फार थंड हवा आणि फार एक प्रसन्न असं इन्व्हायरमेंट असतं. 2000 years later. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? सो जसं की मी रत्नागिरीमध्ये होतो तर ॲज प्लॅन रत्नागिरी ट्रॅव्हल करायची, रत्नागिरी फिरायची, रत्नागिरीला एक्सप्लोअर करायचं. सो रत्नागिरीमध्ये फार चांगली अशी सुंदर स्पॉट्स आहेत, त्यापैकी काही स्पॉट्स हे अंडर रेटेड आहेत. मीन्स रत्नागिरीमध्ये राहूनही काही लोकांना त्या स्पॉटबद्दल माहिती नाही आहे, असे स्पॉट आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो आज ज्या स्पॉटवर आलो आहे त्याला टेबल पॉईंट असं बोललं जातं. इथली खासियत म्हणजे इथला ॲम्बियन्स आणि इन्व्हायरमेंट, इट्स माइंड ब्लोईंग. काय हॅलो गाईज, माय नेम इज सौरभ पाडावे. तुम्ही म्हणत असाल की आतापर्यंत दीप होता, आता अचानक कोण आला आहे, तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी सौरभ पाडावे, दीपचा एक फ्रेंड रत्नागिरीमधला. तर दीप असंच आला होता फिरण्यासाठी, त्याला म्हटलं चल एक दिवस आपण रत्नागिरी फिरूया. तर एक त्याला ठराविक एक स्पेसिफिक ठिकाण आहे ज्याचं नाव टेबल पॉईंट आहे रत्नागिरीमध्ये, जे खूप फेमस आहे. तुम्हाला आता थोडं ऑडिओमध्ये थोडा प्रॉब्लेम येत असेल, थोडं ऐकायला येत नसेल, ओके. तर मेन त्याचं रिझन असं आहे की इकडे जोरदार वारा सुटलेला आहे आणि हा जो टेबल पॉईंट आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो जस्ट, हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला एवढे क्लिअर दिसणार नाही, मग मी थोडं पुढे तो व्हिडिओ टाकेन त्या पॉईंटचा, ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही इकडे येऊन हा जो ॲम्बियन्स आहे तुम्ही नक्कीच अनुभव करू शकता. एकदा रत्नागिरीमध्ये तुम्ही नक्की भेट द्या आणि हा जो ॲम्बियन्स आहे, चेक इट आउट.